हृदये कलये विमलं चरणं भव शंकर देशिकमे शरणं भव शंकर देशिकमे शरणं मे शरणं करुणा वरुणालय पालय मा करुणा वरुण करुणा वरुणालय पालय मा भवसागर दुख विदून हृदम स्वयाखिल दर्शन तत्वविदम भव शंकर देशिक मे शरणम भव शंकर देशिक मे शरणम भवता जनता सुहिता भविता निज बोध विचारण चारुमते कलयेश्वर जीव विवेक विदम भव शंकर देशिक मे शरणम भव शंकर देशिक मे शरणम शारदा देवीच्या प्रतिमा पूजनासाठी दीप प्रज्वलनासाठी मी परम वंदनीय परम पूजनीय स्वामी स्वरूपानंदजी स्वामी महाराजांना प्रार्थना करतो की उपस्थित महानुभाव महापुरुषांपैकी जे निमंत्रित आपले जवळ आहेत त्यांना घेऊन आपण दीप प्रज्वलन आणि शारदा मातेचं पूजन करायचं आहे. ओम अग्रदेवामेह वग्रदे अग्निनारयमष्णवद्भोजोमेव दिवे दिवे यशसां वीरवद्धमाम् अग्नेयं यज्ञवद्वरं विश्वतः परिभूरसि स यद्देवेषु गच्छति शुभं करोतु कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते. हरिः ओम. मान्यवरांच्या ठिकाणी स्वागत आणि पूजन होईल. मी नामोल्लेख करतो त्यांनी पटपट पुढे यायचं. परमपूज्य स्वामी सवितानंदजी महाराज यांचं स्वागत करतील श्री कीर्तिकुमार चित्रे साहेब. त्यांनी पण व्यासपीठावर उपस्थित व्हावं. चला देशमुख साहेब चला. खडान खडा ज्यांना अभ्यासपूर्ण माहिती असे परमपूज्य स्वामी सागरानंदजी सरस्वती महाराज यांचं स्वागत आणि पूजन श्री विकासजी देशमुख साहेब करतात. टाळ्या जोरात वाजवल्या पाहिजे. यानंतर सद्गुरुसेवा परायण यतील स्वामी मनगिरी महाराजांचे कृपापात्र शिष्य वंदनीय माधवगिरीजी महाराज यांचं पूजन श्री सच्चिदानंद गाडगीळ गुरुजी करतील. यानंतर परमपूज्य सवितानंदजी सरस्वती महाराज यांचं स्वागत आणि पूजन कीर्तिकुमार चित्रे साहेब करतील. की जगद्गुरु शंकराचार्याच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी एवढी मोठमोठी माणसं जमलेली आहेत की त्या सगळ्यांचं पाहिलं तर एक एक व्यक्तीचं व्यक्तिमत्व जर पाहिलं अतिशय थोर असे व्यक्तिमत्व आहे. या जयंतीचं औचित्य साधून आमचे परमपूज्य वंदनीय प्रातस्मरणीय माधवगिरीजी महाराज यांचा या ठिकाणी पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे. अतिशय ज्याला औचित्यपूर्ण कार्यक्रम म्हणतो असं केला जाईल. एका थोर संतपुरुषाच्या सेवेमध्ये ज्यांनी त्यागी विरागी असं जीवन माधवगिरी जगतायत
आणि आमचं नाशिक आश्रममध्ये ते सांभाळत आहेत. कोकणासारख्या प्रदेशामध्ये त्यांनी 250-300 कोकणी गाव पाडे म्हणतात त्यांना, 400 पाडे त्या ठिकाणी जाऊन आमच्या बाबाजीचं नाव त्यांनी नेलेलं आहे. इकडं खाली तुम्ही पाहता जालना वगैरे त्या बाजूला 400-500 खेडे आहेत, त्या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामीचं नाव त्यांनी नेलेलं आहे. आणि खरोखर या ठिकाणी माताजीने आणि परमपूज्य स्वामीजीने त्यांचा जो सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे, मी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीच्या परिवारातर्फे, सर्व ट्रस्टीतर्फे आणि सर्व भक्तमंडळातर्फे मी तू माताजी आणि महाराजजी तुमचं मी उपकार मानतो. आणि खूप मोठं काम तुम्ही केलेलं आहे त्याच्यामुळं आम्हालाही उत्साह या वयामध्ये आलेला आहे की खरोखर अजूनही आम्हाला जेवढे दिवस लागतील तेवढे आम्ही आमच्या गुरुजीची सेवा करू. कारण असं म्हटलेलं आहे, दुर्लभम त्रैमेव इतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशया. देवाला मानत नाही तो पाखंडी असं नाही आहे, जो वेदाला मानत नाही तो पाखंडी. वेद हा धर्मविचारांचा रत्नकोश आहे, मानव्याचे मंगलायतन आहे. वेद ब्रह्मविद्येची रत्नमंजुषा आहे, परब्रह्माच्या आद्य विश्वासाची शब्दस्पंदने आहेत. वेद हा अनाहताचा अरुणोदय आहे आणि म्हणून हा वेदो नारायणाचा गौरव. ब्रह्मणस्पते पते ब्रह्मणो ब्रह्मणस्पते त्वन्द्वं पते ब्रह्मणो ब्रह्मणस्पते त्वं पते त्वन्द्वं पते पते त्वमस्यास्य त्वं पते पते त्वमस्या त्वमस्यास्य त्वन्द्वमस्य यन्ता यन्तास्य त्वन्द्वमस्य यन्ता अस्य यन्ता यन्तास्यास्य यन्ता सूक्तस्य सूक्तस्य यन्तास्यास्य यन्ता सूक्तस्य यन्ता सूक्तस्य सूक्तस्य यन्ता यन्ता सूक्तस्य बोधि बोधि सूक्तस्य यन्ता यन्ता सूक्तस्य बोधि. पळूया एका वैशिष्ट्यपूर्ण गौरवाकडे आणि ते नाव आहे सद्गुरु सेवापरायण, त्यागी विरागी वितरागी यतिवेशधारी, परम वंदनीय परम पूजनीय माधवगिरीजी महाराज. भारताच्या दिव्य संत परंपरेचे अर्वाचीन वर्ष राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या वंदगणूक परंपरेचा स्वीकार आणि संवर्धन करताना आयुष्याचा प्रत्येक क्षण सत्कार्यात व्यतीत करणारे जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना. तापी तीरावरून दमाने चिलाने जखाने बामने लोगा कुरुकाने बिरदेल पासून चांदवड दुगा दिखवत पर्यंत दरसवाडी पासून तर टेंभुर्णी पर्यंत कोपरगाव पासून तर त्र्यंबकेश्वर पर्यंत आणि एकच बघायला आलो आम्ही एकच बघायला आलो की हा पुरस्कार स्वीकारणार परम वंदनीय माधवगिरीजी महाराज ज्या हातानं ते त्यांच्या हात आहेत. नाही बाबा, हा तुमच्या हाताला मिळणारा पुरस्कार नाही, तुमचे हात ज्यांच्या हातात आहे त्या सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या दिव्य तत्वाचं हे पूजन आहे. जे तुम्ही स्वीकारत आहात तुमचं मोठेपण आहे. सांगू द्या मला,
हा गौरव एका व्यक्तीचा नाही, हा व्यक्तिमत्वाचा आहे. हा दिव्य वंदनी गुरु परंपरेचा जनार्दन स्वामींचा आहे. हा दशनामी नागा संन्यासी परंपरेचा आहे. हे त्यागाच्या वस्त्राचा आहे. हा साधनेचा आहे. 45 वर्ष माधवगिरी महाराजांना अन्न माहीत नाही, फलाहार आहे, आणि म्हणून ब्रह्मचर्य टिकलंय, साधना टिकली आहे, योगाभ्यास टिकलाय, आणि गुरु परंपरेच्या दिव्य तत्वात टिकले, आणि म्हणून हा गौरव आहे बाबा. आज भगवत पूज्यपाद आदिशंकराचार्य जयंती. संपूर्ण विश्वामध्ये आदिशंकराचार्यांनी या संन्यासी परंपरेला वैभवशाली केलं. महाराष्ट्रामध्ये संन्यासी परंपरा अतिशय दुर्लभ दिसते, किंबहुना संन्यासी याचा अर्थही आपल्यापैकी अनेक मराठी माणसांना समजत नाही. अशा या मराठी प्रदेशामध्ये काही वर्षांच्या पूर्वी परम वंदनीय परमपूज्य राष्ट्रसंत अवतारी पुरुष परमपूज्य मौनगिरीजी महाराज, स्वामी जनार्दन स्वामी महाराज यांनी याच भूमीमध्ये जी श्रेष्ठ संन्यासी परंपरा निर्माण केली, आज त्यांचे सर्व संन्यासी यतीवर असणारे शिष्य त्यांच्या या सगळ्या ज्ञानाचा आणि त्यांच्या उपदेशाचा प्रचार संपूर्ण मराठी बांधवांच्या मध्ये करीत आहेत. आणि म्हणूनच आज परमपूज्य माधवगिरीजी बाबाजींच्या रूपानं मला असं वाटतंय की या सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष बाबाजी आपल्या समोर आहेत, आपल्या समवेत आहेत. भगवत पूज्यपाद आदि शंकराचार्य म्हणतात, स्ववर्णाश्रम धर्मेण तपसा हरितोषणात साधनम च भवेत पुंसाम वैराग्यादि चतुष्टयम. स्ववर्णाश्रम धर्माच्या अनुष्ठानानं तसंच तपश्चर्येनं भगवंताला जर संतुष्ट केलं तर मनुष्याला साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त होते. आदि शंकराचार्यांच्या या आदेशानुसार नित्य निरंतर अनुष्ठान, तपश्चर्या आणि निष्काम कर्म यांच्यामध्येच व्यस्त असलेलं आपलं जीवन, अत्यंत नम्र व्यक्तिमत्व हजारो हिंदू धर्मीयांना धर्मानुसार जीवन जगण्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. समाजाच्या कल्याणासाठी आपण अहोरात्र करीत असलेलं हे अमूल्य योगदान हे अतिशय वंदनीय आहे. आज भगवत पूज्यपाद आदि शंकराचार्य जयंती वैशाख शुद्ध पंचमी 9 मे 2019 या मंगल दिनी श्रुतीसागर आश्रमाचे संस्थापक परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांच्या आणि संतांच्या उपस्थितीत शिवशक्ती ज्ञानपीठ नाशिक येथील आचार्य जयंती महोत्सवात भगवत पूज्यपाद आदि शंकराचार्य पुरस्कार आणि सन्मानपत्र प्रदान करून आपल्याला सन्मानित करताना आम्हाला अपार हर्ष होत आहे. नाशिक 9 मे 2019 श्री दक्षिणामूर्ती रिलीजियस ट्रस्ट पुणे. हॅलो हॅलो ओम नमः पार्वती पताये हर हर गोपाल कृष्ण भगवान की श्री गुरुदेवा दत्त दत्त. सनातन वैदिक हिंदू धर्म की, सनातन वैदिक हिंदू धर्म की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, परम पूज्य श्री जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी महाराज की. यस, गौरवाच्या माध्यमातून सद्गुरूंच्या उपस्थितीची जाणीव होते. सद्गुरू तिथंच असतात जिथं पावित्र्याचा परमोच्चाविष्कार फक्त एक कडवं सादर करतील. आमचे संतोषगिरी महाराज येथील गुरुराज, येथील गुरुराज पाहण्याशी निर्मळ मंदिर माझे, येतील गुरुराज पाहण्याशी निर्मळ मंदिर माझे, येतील गुरुराज पुष्पे वाईन मी भावाची, भालीन माळ जीवाची गुरुच्या हृदयाशी. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव, गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 लख निरंजन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, बजरंग बली की जय. निवृत्तिनाथ महाराज की, सर्वाईश्वर भगवान, केदारेश्वर भगवान की जय. सब संतन की जय. शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने
भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराचा भगवान केदारनाथ भगवंताच्या कृपेने आद्यगुरु भगवान भगवत्पूज्यपाद श्री आदिशंकराचार्य या जयंतीनिमित्तानं आपण सर्व परमार्थानुग्रही मंडळी लांबलांबून आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. भगवान आद्यगुरु शंकराचार्य यांची आज जयंती आहे. 2500 वर्षापूर्वी या महापुरुषांनी जी भरतखंडामध्ये वैदिक सनातन हिंदू धर्माचं आणि अतिउच्च स्थान प्राप्त करून दिलं अतिअल्प वयामध्ये, असं म्हणत जातं की ब्युटिफुल थिंग्स हॅज शॉर्ट लाईफ. अतिशय कमी आयुष्य या महापुरुषांना मिळालं. त्यांना 32 वर्षाचं आयुष्य मिळालं म्हणतात, आपल्यासारख्याला 3200 वर्ष लागतील एवढं काम करायला सर्वसामान्याला. म्हणून जे असामान्य असतात आणि जे सामान्यत येऊन काम करतात त्यांचं तेव्हा असामान्यत्व सिद्ध होतं. आणि म्हणून या परीने हा जो पुरस्कार आहे हा सद्गुरु जनार्दन स्वामींचा कार्याचा पुरस्कार आहे. तुम्हाला माहिती आहे युद्धभूमीवर धारातीर्थी पडले जातात आणि नंतर त्यांना जो बहुमान मिळतो राष्ट्रातर्फे, परमवीर चक्र म्हणा कोणी म्हणा, गुरुमावलीने कार्य करून गेले आणि त्यांच्यानंतर पुरस्कार घ्यायचं काम या पामराला मिळालं. परमवीर चक्र म्हणा वगैरे म्हणा, खरं वाचतो एक आपण या पात्रतेची नाही, आपल्या अंतकरणामध्ये श्री ज्ञानेश्वर माऊलीची एक ओळी अंतकरणामध्ये विद्यार्थ्यावस्थेपासून कोरलेली आहे. म्हणून थोरपण परा सांडीजे, अवघी उत्पत्ती विसरिजे, जगा धाकुटी होईजे तव जवळीक माझे. काय म्हणतात माऊली? माऊली सांगतात की म्हणून थोरपण परा सांडीजे. थोरपण नको, तुम्हाला माहिती सगळ्यांना संत साहित्य सांगतं की लहानपण दे गा देवा मुंगी साखरे जरावा, असं थोरपण नको, थोरपण नको पाहिजे. नाथ बाबा सांगतायत की म्हणून त्याजुनी लौकिक दांभिक जो भजे माझे पूज्य पुण्यपुरुष मोक्ष वैकुंठ भूस धन्य निरासतीन लोक. आणि हेच एकनाथी भागवताचं अध्ययन अध्यापन सद्गुरु जनार्दन स्वामींनी तपश्चर्याच्या काळामध्ये नांदर सुरून गावे आणि आईंचं महानिर्वाण झाल्यानंतर त्या ठिकाणी आले. 16 वर्ष पातंजली एक सूत्राचा अभ्यास करून फक्त शिक्षण दुसरीपर्यंत होतं. पण आता 70 वर्षापूर्वी ग्रंथ एवढे मिळत नव्हते, तरी परंतु सद्गुरु जनार्दन स्वामींनी 4 वेद 10 उपनिषदं 18 पुराण याचा अभ्यास केला. आणि आहार जर तुम्ही काय म्हटले तर फक्त 1 नरोटी दूध आणि 2-3 खारका जर कोणी दिल्या तर सोपी गोष्ट आहे का? असं एक दिवस नाही 16 वर्ष तीव्र वैराग्य तीव्र ज्ञान लालसा अशा प्रकारचं जीवन जगून आणि सकाळी 3:30 तास, दुपारी 3:30 तास, रात्री 3:30 तास, परत मध्यरात्री 3:30 तास, असे जीवनातले किंवा दिवसातले 18 तास साधना करून भगवंताचं साक्षात्कार झाल्यानंतर भगवत प्रेरणेनंच आद्य शंकराचार्याचं कार्य, भगवान शिवालयाचा जीर्णोद्धार आणि ज्या ज्या ठिकाणी शिवालय बांधले असे 8 शिवालय बांधले आणि त्या त्या ठिकाणी सद्गुरु जनार्दन स्वामींनी विद्यार्थी वसतिगृह काढले. विद्यार्थी वसतिगृह काढल्याचं उदात्त हेतु असा आहे की विद्यार्थ्यांनीच त्रिकाल पूजा केली पाहिजे, विद्यार्थ्यांनीच पूजापाठ केली पाहिजे, हा जो विचार आहे आद्य शंकराचार्य भगवंताचा आहे की सर्वाला हे वेद विद्या त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि म्हणून ते कार्य सद्गुरु जनार्दन स्वामींनी केलं. काय भगवत किती अंतःकरणामध्ये जनकल्याणाची तळमळ होती महाराज. मी तर 7वीपासून त्यांच्या सान्निध्यात आहे, 1970 पासून, त्याच्या अगोदरपासून. आणि
बरं कितीला येतो आता? सातवीला आहे, आता गावात शाळा नाही, मग कुठं शिकशील आता? जनार्दन स्वामीची ग्रामीण भाषा होती महाराज. म्हणजे आता म्हणलं बा शिकायचं तसं पाहू, आता जिथं शिकायला मिळेल तिथं. असे आमच्या अण्णासाहेबासारखी आमचे ट्रस्टीसारखी काही मंडळी बसलेली होती. कुठले भाऊ तुम्ही? जनार्दन स्वामी. केवळ आणि केवळ अशा प्रकारची संतांची ओळख करणारे पण असे असतात महाराज. आणि म्हणून त्याच वेळेस असं वाटलं की आपणही असं कार्य केलं पाहिजे, ज्या अर्थी येहिरुखी संसाराचा त्याग करून तपश्चर्यानं पाय दुबळे करून ईश्वरी साक्षात्कार झालेले महापुरुष कशाला येतील आपल्यामध्ये? ते तर तिकडंच त्यांचे त्यांच्या आत्मानंद चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम कशाला येतील ते? बहुनाम जन्मनांते ज्ञानवानम प्रपद्यते वासुदेव समती सम आत्मा सुदुर्लभ कशाला येतील आपल्या ते? पण केवळ आणि केवळ जनार्दन स्वामींचं जीवन हे साधुत्व प्राप्त करून घेतलं, त्याच्यानंतर संतत्व प्राप्त केलं जनकल्याणाचं हित म्हणून, आणि त्यानंतर सत्पुरुषत्व प्राप्त करून घेतलं. अशा तीन गोष्टी जनार्दन स्वामीच्या तुम्ही ओळखल्या, स्वामीजीने ओळखल्या, आमच्या आईसाहेबांनी ओळखल्या, आणि म्हणूनच त्यांचा हा गौरव आहे. मज पामराशी काय थोरपण पायीची वाहन पायी बऱ्याच. संविधान महाराजांनी बरं दोन तीन वेळेस सांगितलं की तुम्ही हा पुरस्कार घ्या तो पुरस्कार घ्या. म्हणलं बाबा ते माझे वडिलासारखे आहेत, आता ज्येष्ठ जर गुणनिष्ठ असेल तर कनिष्ठ आणि एकनिष्ठ राहो. ज्येष्ठ आहे ते आमचे अण्णासाहेब म्हणा, आमचे विश्वस्त म्हणा, हे गुणनिष्ठ आहेत, मग आपल्यासारख्यांनी एकनिष्ठ होऊन काम केलं पाहिजे. म्हणलं बाबा एखादा पारितोषिक किंवा पुरस्कार दिल्यानंतर एखादं जर त्याला चांगली जास्तीत जास्त प्रेरणा होत असेल तर त्यांना हा पुरस्कार द्या ना. मी तर व्रतच धारण केलं आहे की जोपर्यंत या देहामध्ये श्वास प्रश्वास चालू आहे तोपर्यंत जनार्दन स्वामींची सेवा करायची. मग त्यांना प्रेरणा मिळेल ना ज्यांना पुरस्कार दिल्यानंतर. आणि म्हणून अनेक प्रकारच्या संस्था येतात आणि सांगतात की बाबा ज्याला गरज आहे त्यांना दे. तुमची उपेक्षा म्हणून नाही करत मी, माझं काही मोठेपण म्हणून मी सांगत नाही, त्या अजूनही लौकिक दांभिक अशा एकनाथी भागवताच्या सद्गुरू जनार्दन स्वामीच्या 1,250 ओव्या पाठ होत्या. हेच माऊलीने सांगितलं आहे बाबा जगातलं थोरपण नका घेऊ, जगाची सेवा करा. आदि शंकराचार्य भगवंतांनी सांगितलं की जग मिथ्य आहे, जग जरी मिथ्य आहे पण जगात जगदीश आहे, म्हणून जगाची सेवा करावी. जगत जगदीश आहे, अवघी रूपे तुझी देवा मनोभावे करू जनशिवा, हे संताची युक्ती आहे. आणि मग जग मिथ्य असेल, त्यांचं विकारण मिथ्य असेल, कशन मिथ्य असेल, पण त्यांच्यामध्ये जो जीव आत्म बसलेला आहे त्याला सुधारण्यासाठी प्रयत्न करणं, त्याला सुसंस्कार देणं, अशा प्रकारचं अतिशय साधी सिम्पल लिव्हिंग अँड हायर स्टँडर्डची सद्गुरू जनार्दन स्वामीची खेड्यापाड्यामध्ये जाऊन विशेषतः ग्रामीण भागातल्या कष्टकरी माणसाकडं विशेष जनार्दन स्वामीचं ध्यान होतं. कोणत्याही वडिलाला आपला मुलगा आपल्यापेक्षा मोठा पाहिजे असं नेहमी वाटतं, पण दुसऱ्याचं नाही. मी आय एम इज ग्रेट, दुसऱ्याच्या बाबतीत नाही, फक्त माझा मुलगा माझ्यापेक्षा थोर झाला पाहिजे ही मात्र त्यांच्या अंतकरणाची धारणा असते. आणि ती धारणा स्वामीजीच्या अंतकरणात आणि माताजीच्या अंतकरणात आहे, म्हणून त्यांनी हा पुरस्कार एखाद्या कदाचित आपल्याला दिला असेल. आपला मुलगा असं वैभवसंपन्न राहो, प्रज्ञासंपन्न व्हावा, आणखीन त्याला प्रेरणा मिळावी, आणखीन त्याने जनार्दन स्वामींचं आणि पूज्यपाद शंकराचार्यांचं लिखित कार्य आणि अनुकरणानं लोकांना सांगावं ही त्यांची अंतकरणाची धारणा असेल, म्हणून याचा कदाचित हा पुरस्कार या पामर द्याला दिला. त्याबद्दल त्यांचे शतशः आणि ऋणी आहोत. आणि सर्वांच्या सर्वांच्या पूज्यपाद सर्व आमच्या भेद भगवानच्या चरणी, तुमच्या सर्व गुरुबंधू बंधी भगिनीच्या चरणी, भाविक बंधूंच्या चरणी परत एकदा पुनश्च एकदा प्रणिपात करून आपल्याला थोडा वेळ दिला बोलायला, त्याबद्दल थोडा वेळ झाला असेल 1-2 मिनटं जास्त, त्याबद्दल क्षमा मागून सर्वांना आणि सर्वांना परत एकदा नमस्कार करून प्रणिपात करून जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी, जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी, जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी, जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु.